वेलकम स्टुडंट्स आज आपण प्रकल्प पाहणार आहोत नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन कोणताही प्रकल्प लिहित असताना आपल्याला विचार करावा लागतो या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांचा याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रकल्प विषयाची निवड दुसरा मुद्दा आहे प्रकल्प विषयाचे महत्व तिसरा मुद्दा आहे प्रकल्प कार्याची उद्दिष्टे चौथा मुद्दा आहे निरीक्षणही पाचवा मुद्दा आहे विश्लेषण सहावा मुद्दा आहे निष्कर्ष आणि सातवा मुद्दा आहे संदर्भ ग्रंथ हा जो आठवा मुद्दा आहे तो प्रकल्प अहवालाच्या संबंधितला आहे याच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन ओघाणं येणारच आहे तर आपण हा प्रकल्प तयार करत असताना आपल्या प्रकल्पाचं नाव काय आहे नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन बघा आता आपण पहिल्या मुद्द्याचा विचार करतोय प्रकल्प विषयाची निवड म्हणजेच आपल्याला प्रस्तावना लिहायची असते प्रकल्पाची याच्यामध्ये तो तुम्ही प्रकल्प का निवडलेला आहे हा प्रकल्प निवडण्यामागची कारण काय हे तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे किंवा या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे तू तु, तुम्ही ती लिहिली तरी चालणार आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीची प्रकल्प विषय निवडीची प्रस्तावना तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विषयाच्या महत्वाचा विषयाचे महत्व लिहित असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो हा प्रकल्प तुम्ही निवडलाय म्हणजे या निवडल्या या प्रकल्पानंतरच्या अभ्यासानंतर व्यक्तीला समाजाला या जगाला काय फायदा होणार आहे त्याचं महत्व तुम्हाला या विभागामध्ये लिहायचं आहे या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे तुम्ही त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने ते महत्व सुद्धा लिहू शकता आणि याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे प्रकल्पाच्या उद्दिष्टांचा बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकल्प तयार करत असताना आपल्याला प्रकल्पाचे काही उद्दिष्ट निश्चित करावे लागतात तो प्रकल्प तयार करण्याच्या अगोदर मग आपण या ठिकाणी आपण जो प्रकल्प तयार केलेला आहे आपण जो प्रकल्प तयार करणार आहोत आपण जो प्रकल्प तयार करत आहोत त्याची काही वैशिष्ट्य उद्दिष्ट लिहायचे आहेत या प्रकल्पाचं आपण पहिलं उद्दिष्ट घेतलंय नैसर्गिक संसाधने ही जी संकल्पना संकल आहे ती संकल्पना समजावून घेणे दुसरं वैशिष्ट्य नैसर्गिक संसाधनाच्या विविध प्रकाराबाबत याबाबत आपल्याला माहिती मिळवायची आहे त्याच्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे नैसर्गिक संसाधनांच्या राहासाची कारणे पण आपल्याला जाणून घ्यायची आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून तसंच पुढचा उद्दिष्टाचा भाग येतो तो, तो म्हणजे नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाचे जे विविध उपाय आहेत ते विविध उपाय आपल्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत तसंच पाचवं वैशिष्ट्य पाचवं उद्दिष्ट या प्रकल्पाचं आहे नैसर्गिक संसाधने व त्यांचे संवर्धन याबाबत अधिकची माहिती इतरांना मिळवून देणे आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास जे संवर्धन करायचं आहे त्याची माहिती लोकांना देणे आता बघा कोणतंही काम करायचं असेल तर आपण एखादी कार्यपद्धती अवलंबतो आणि त्याच पद्धतीनं प्रकल्प तयार करण्यासाठी सुद्धा विविध कार्यपद्धती आहेत तुम्ही जो प्रकल्प निवडलेला आहे तो प्रकल्प तयार करण्यासाठी तुम्हाला जी प्रकल्प कार्यपद्धती योग्य वाटत असेल ती कार्य कार्यपद्धती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे आणि त्या कार्यपद्धतीचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे आणि या ठिकाणाहूनच तुम्हाला प्रकल्प लिहायला सुरुवात करायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला प्रकल्प कार्यपद्धतीच्या बाबतीतली माहिती या ठिकाणी दिलेली ही तुम्ही जशाच तशी लिहू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या मनाने मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीच्या आधारे तो प्रकल्प तुम्ही पूर्ण करू शकता त्याच्यानंतर पाचवा मुद्दा येतो प्रकल्प निरीक्षणाचा तुम्ही जो प्रकल्प तयार केलेला आहे जी माहिती गोळा केलेली आहे त्या गोळा केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचं निरीक्षण काय काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय नैसर्गिक संसाधने ही जी संकल्पना आहे ती संकल्पना व्याख्याच्या माध्यमातून इथं स्पष्ट करून दाखवलेली आहे तसंच नैसर्गिक संसाधनांचे दोन प्रमुख प्रकार पडतात पुनर्नवीनीकरणीय आणि अ पुनर्नवीनीकरणीय संसाधने याचं सविस्तर विश्लेषण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही ते प्रकल्पामध्ये लिहू शकता त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधन जे पाणी आहे या पाणी या नैसर्गिक संसाधनासंबंधीची माहिती आपण इथं या प्रकल्पाच्या माध्यमातून घेत आहोत आता इथं पाण्याच्या संसाधनाच्या रहासाची कारणं इथं लिहिणार आहोत त्याच्यानंतर वनसंसाधन हे नैसर्गिक संसाधन आहे म्हणून आपण त्याचा सुद्धा इथं समावेश करतोय वनसंसाधनाच्या रहासाची कार्य सुद्धा तुम्हाला इथं नमूद करावी लागतील तसेच औद्योगिक वापरासाठी कच्चा माल विकास प्रकल्प अन्न संसाधन जमिनी एक नैसर्गिक संसाधन अशा विविध गोष्टींचा ओहापोह चर्चा इथं तुम्हाला करावी लागणार आहे जमिनीच्या रहासाची कार्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत जी नैसर्गिक संसाधन आहेत याची माहिती तुम्ही इथं थोडक्यात देणार आहात खनिज संसाधनांचा रास हो का होतोय ते सांगायचं आहे आणि खनिजांचे संवर्धन करण्याचे मार्ग काही तुम्हाला इथं नमूद करायचे आहेत खनिज संसाधनांचा वाक्य वेगाने वाढतो आहे त्याच्यानंतर जलसंवर्धन आणि व्यवस्थापनाची माहिती तुम्हाला इथं जशी दिलेली आहे तशा पद्धतीनं नमूद करायची आहे आणि याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रकल्पाचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपल्याला या निरीक्षणाच्या आधारे करावं लागतं इथं किमान ऊर्जेचा वापर किमान पर्यावरणीय आघात करून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच्या आपल्या धोरणाचा विचार करण्याची वेळ आलेली आहे नक्की आपण या ठिकाणी असं सांगू शकतो अशाच पद्धतीचं या पर्यावरणाच्या प्रकल्पाचं तुम्ही विश्लेषण करू शकता आणि याच्यामध्ये काही उपाययोजना आपण वैयक्तिक पातळीवर सुचवू शकतो त्याच्यानंतर पाण्याचे जतन करा अशा पद्धतीचे उपाययोजना तुम्ही सुचवू शकता जवळपास अठरा उपाययोजना या ठिकाणी सुचवलेल्या आहेत जमिनीचं संवर्धन करण्यासाठी काही तुम्हाला सांगता येईल संवर्धन म्हणजे काय हे स्पष्ट करा त्याच्यानंतर अन्नधान्य व्यवस्थापन आणि संवर्धन हा सुद्धा मुद्दा इथं या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही स्पष्ट करू शकता अन्न संसाधनाच्या राहासाची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी दिलेली आहेत ती तुम्ही विचार करून लिहू शकता वन संवर्धन आणि व्यवस्थापन याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती व्हिडिओ पास करून तुम्ही पाहू शकता पाण्याच्या गुणवत्तेत घट होण्याची कारणे विविध आहेत त्याचा सुद्धा ओहापोह इथं ती तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो प्रकल्पाच्या निष्कर्षाचा या ठिकाणी तुम्हाला पाच ते सहा निष्कर्ष लिहायचे आहेत तसंच पुढचा मुद्दा येतो प्रकल्पाचं जे तुम्ही लिखाण केलेलं आहे प्रकल्प लिहिलेला आहे ह्या लिहिण्यासाठी कोणकोणत्या संदर्भ गोष्टींचा वापर केलेला आहे लिहिलेला आहे ते इथं तुम्हाला संदर्भामध्ये नमूद करायचं आहे आणि आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रकल्पाचा अहवाल हा तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचा प्रकल्प तुमच्या विषय शिक्षकांना देणार आहात तेव्हा तुम्हाला हा प्रकल्प अहवाल अशा पद्धतीनं सांगावा लागतो की तुम्ही प्रकल्प सुरुवातीपासून शेवटपर्यंत तयार करत असताना काय काय केलेलं आहे के ते तुम्हाला तिथं सांगावं लागतं विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन प्रकल्प विषय जर तुम्हाला तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला जर त्याच्यावर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा आपल्याला त्या विषयावर प्रकल्प बनवून मिळेल संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद बाय हॅ मनाईश डे